तर भाऊंच्या माध्यमातून मला एक कोर्सची माहिती भेटल्यानंतर मी या कोर्समध्ये आल्यानंतर प्रथमतः बनकर सरांची आणि आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर पहिलं सेशन ज्या वेळेस झालं तर त्या सेशन पहिल्या ज्या वेळेस आम्ही कोर्समध्ये प्रवेश केला तर त्या प्रवेश केल्यानंतर माझी संकल्पना वेगळी होती. काहीतरी आपल्याला भाऊंनी बोलवलं म्हणजे थोडंफार काहीतरी टेक्निक भेटेल, त्या टेक्निक तर याच्या आधीवर आपल्याकडे होत्याच असा एक माझा समज होता. परंतु त्या कोर्समध्ये आल्यानंतर असे काही जीवनातले जे सुप्तगुण माझ्यात जे माझी करण्याची इच्छा होती तर ते क्लिक होत नव्हतं. मी काय व्हायचं ते हे करायचं ते करायचं हे असं मनात असायचं, पण या कोर्सच्या माध्यमातून काय झालं ते करण्यासाठी मला काय अडचणी येत होत्या त्या अडचणी मी बाजूला सरून राहिले. ते सगळं माझ्या पॉझिटिव्ह थिंकिंग राहिल्या, त्याच्यामुळे मी माझा जो बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये जास्तीत जास्त मोठे टर्नओव्हर करणारी कंपनी मी तयार करणार आहे. तर ह्या पद्धतीने अशा पद्धतीने या कोर्स बनकर सरांच्या कोर्समधून प्रभावी बोलाल तर जिंकाल आणि चला भविष्य घडूया या दोन कोर्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपण क्लिक होतो आणि आपल्या ज्या संभावना आहेत त्या जागे केल्यानंतर त्याच्यावर प्रॅक्टिकल झाल्यानंतर आपण जास्तीत जास्त कशा पद्धतीने टर्न ओव्हर करू शकतो, कशा पद्धतीने राजकीय क्षेत्रातील जर कोणाला कार्य करायची जर हे असेल तर राजकीय क्षेत्रात कशा पद्धतीने आपण काम करायला, कशा पद्धतीने टॉपचे आपण स्वतः होऊ शकतो, स्वतः बनू शकतो, तर हे या कोर्सच्या माध्यमातून शिकलं जात येतं. मित्रांनो, त्यासाठी आपण या कोर्समध्ये जर सहभागी झालात तर आपल्या जीवनात एक बदल करून बदल घडून आणण्यासाठी बदल करून घेण्यासाठी यातून चांगल्या चांगल्या पद्धतीचे प्रॅक्टिकल सर घेत आहेत आणि सर चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपल्याला करतायत. तर सरांच्या मार्गदर्शनाला माझा सॅल्यूट आहे आणि खरंच मित्रांनो तुम्ही यात एक वेळेस या रूल अँड रोल प्रभावी बोलाल तर जिंकाल चला भविष्य घडूया अशा वेगवेगळ्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही सरांचे संपर्क साधून कोर्स हा करावा अशी माझी प्रत्येक माझ्या मित्राला आणि या जनसमुदायाला एक माझी विनंती आहे.